केंद्रीय भाजपच्या नेतृत्वाकडे 115 नावांची यादी सादर. बावनकुळेंची आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक. तर आज किंवा उद्या भाजपची यादी येण्याची शक्यता. शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा घ्यावी यासाठी केंद्रीय यंत्रणा पुन्हा संपर्क साधणार. बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर पवारांना करणार विनंती. महायुतीमध्ये भाजप 140 ते 150 जागा लढण्याच्या तयारीत, तर शिंदेची शिवसेना 80 ते 87 आणि अजितदादा 60 ते 65 जागा लढण्याची शक्यता. अद्याप 25 जागांवरती चर्चा सुरू. महाविकास आघाडीमध्ये 260 जागांवरती एकमत, तर 20 ते 25 जागांवरती तिन्ही पक्षांनी दावा केल्याची सूत्रांची माहिती. केशव उपाध्यांनी विश्वकोश निर्मिती मंडळाचं उपाध्यक्षपद नाकारलं. श्रीनाथ भीमाले आणि बापूसाहेब भेगडेंनी सुद्धा नाकारली महामंडळं. ठाकरे गटाच्या 15 विद्यमान आमदारांची उमेदवारी जवळपास निश्चित. लवकरच एबी फॉर्मही दिले जाणार. प्रचाराला लागण्याची उद्धव ठाकरे यांची सूचना. उद्धव ठाकरेंकडून भाजप आणि अजित पवार यांच्या गटाला आज दोन मोठे धक्के. भाजपचे राजन तेली आणि अजित पवार गटाचे दीपक साळुंखे शिवबंधन बांधणार. भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर, तर चंद्रपूरचे किशोर जोरगेवार महायुतीमधून बाहेर पडण्याची शक्यता. किशोर जोरगेवार तुतारी फुंकण्याच्या तयारीत. मुंबईसाठी टोल मुक्ती मिळाल्यामुळे राज ठाकरेंचा ठाणेकर करणार सत्कार. आनंदनगर टोल नाक्यावरती जंगी कार्यक्रमाचं आयोजन. शिवाजी पार्कचं मैदान मिळवण्यासाठी राजकीय पक्षांची रस्सीखेच. 17 नोव्हेंबरला प्रचाराचा शेवट करणाऱ्या सभेसाठी 4 पक्षांनी मागितलं मैदान. राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा. शालेय अभ्यासक्रम आराखड्याला अंतिम मंजुरी. पहिल्या टेस्टमध्ये ऋषभ पंत जायबंदी. आज यष्टीरक्षण करणार नसल्याची बीसीसीआयची माहिती. केएल राहुलवरती यष्टीरक्षणाची जबाबदारी. तुळजाभवानीच्या नवरात्र उत्सवाची छबिन्यानं सांगता. सोलापूरमधल्या शिवलाड तेली समाजाच्या 2 काठ्यांना मान. राज्यभरामधील भाविकांची तुळजापुरात मोठी गर्दी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.